अरे राजे हो, थोडा नाही, मी खूप विचार केला म्हणून तर असं झालं। सोटी माणूस असतो, हाँ, तो आपला रोज नदीवर आंघोळ करायला जात असतो। आंघोळ करतो, थोडा वेळ थांबतो आणि बसतो वगैरे, आणि मग घरी वापस येतो। त्याचं हे रोजचं असतं। त्याच नदीवर एक दुसरा माणूस आपल्या म्हशींना घेऊन येत असतो, म्हणजे म्हशींना पाणी वगैरे पिऊ द्यायला बा, आणि स्वतःही फ्रेश व्हायला। म्हणजे तो असा दुसरा माणूस रोज येत असतो। अरे या गोष्टीत पण म्हशी आहे की नाही? तुम्ही म्हणाल म्हशीच खूप आवडतात, ही मागे पण म्हशीची गोष्ट सांगितली, अगं अगं म्हशी, आणि आता पण सांगते म्हशीची। पण असं काही नाही की मला म्हशी आवडतात म्हणून, ती गोष्ट मला आजीनी सांगितली, अगं अगं म्हशीची, आणि ही बाबांनी। तर मी काय सांगत होती, हां, तर ते तो एक माणूस आणि हा दुसरा माणूस। तर हा जो पहिला माणूस असतो ना, हा रोज आंघोळ झाल्यानंतर आपला त्या म्हशींकडे पाहत बसतो, त्या दुसऱ्या माणसाच्या, की त्या कशा चालतात, फिरतात, डुलतात बा, कसं पाणी पितात, कसे आहे बा त्या म्हशी। म्हणजे मग आहे ना, तो माणूस त्यांच्याकडे पाहून विचार करता करता असा विचार त्याच्या डोक्यात येतो की या म्हशींचे शिंग कसे गोल आहे, की खूपच सुंदर नक्षीदार शिंग आहे या म्हशींचे। त्यातल्या एका म्हशीचे तर फुल राउंड असतात, एकदम राउंड शिंग। तो माणूस विचार करतो की ह्या म्हशीच्या या गोल शिंगात माझं डोकं जाईल का बा। हळूहळू ना तोच विचार करायला लागतो। म्हशी दिसल्या रे दिसल्या, आणि ती म्हैस दिसली की तिच्याकडे पाहून तेच, की ह्या म्हशीच्या शिंगात आपलं डोकं जाईल का बा। नाही जाणार, नाही जाईलच, नाही जाणार, जाईल जाईल। खूप दिवस होतात त्याचा तोच विचार, त्याला काही दुसरं सुचतच नाही, सारखा आपला तोच विचार, ह्या म्हशीच्या शिंगात माझं डोकं जाईल का बा। मग काय होतं, एक दिवस विचार करून करून तो म्हणतो की आज तर मी या म्हशीच्या शिंगात डोकं घालूनच पाहतो, म्हणजे म्हणजे कळूनच जाईल ना की डोकं जातं की नाही। तो उठतो आणि त्या म्हशीच्या जवळ जातो। ती म्हैस आपली डुलत डुलत चरत असते आपली इकडे तिकडे, तिला काहीच माहित नसतं। हा येतो, तिच्याकडे पाहतो पाहतो, आणि तिच्या शिंगात असं डोकं घालतो। तो जसं डोकं घालतो, त्याचं डोकं तिच्या शिंगात फसून जातं, आणि ती म्हैस फुल घाबरून जाते की हे काय म्हणून, आणि ती अशी घाबरून फुल इकडे तिकडे इकडे तिकडे मान हलवायला लागते। तो माणूस पण जोर जोरात ओरडायला लागतो, खूप प्रयत्न करतो शिंगातनं डोकं काढायचं, पण ते काही निघतच नाही। तो जोर जोरात ओरडतो, मेलो मेलो, वाचवा वाचवा। ती म्हैस आपली डोकं इकडून तिकडे इकडून तिकडे, आणि तिच्या त्याच्या डोकं हलवण्यासोबत तो माणूस पण इकडून तिकडे इकडून तिकडे। हा सगळा गोंधळ सुरू असताना आजूबाजूच्या लोकांना ऐकू येतो, आणि सगळे धावत येतात की अरे हे काय झालं, हे झालंच कसं। मग तो म्हैसवाला माणूस येतो, तो आपल्या म्हशीला पकडतो। इकडून दोन चार लोक येतात, ते या माणसाला पकडतात, आणि कसं बस त्याचं डोकं हळूहळू तिच्या शिंगातून म्हणजे बाहेर काढतात। तर त्याचं डोकं फुल रक्त बंबाळ झालेलं असतो, तो एकदम असा घाबरून गेलेला असतो। मग तो बसतो आणि खूप घाबरतो, आपला रडत असतो। मग सगळेजण त्याला विचारतात की अरे तुझं डोकं तू तिच्या शिंगात घातलंच कसं, असं करण्याच्या आधी थोडा तर विचार करायचा। तर तो माणूस म्हणतो, अरे राजे हो, थोडा नाही, मी खूप विचार केला म्हणून तर असं झालं। मग त्या माणसाला सगळे घेऊन जातात, त्याच्या डोक्याला बँडेज वगैरे लावतात। तर आपल्याला या गोष्टीतन असं कळतं म्हणजे की विचार करणं चांगलं, पण अति विचाराने नुकसानच होतं। त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा विचार करावा, पण अति विचार करून नये। संपली। टाळ्या। कशी सांगितली, मस्त ना? मला पण आवडली ऍक्च्युली। ही
ही गोष्ट मला माझ्या बाबांनी सांगितली.